नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी राजेश्वरी. चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी. खरतर कुत्र्यांचा वावर व्हायचं मुख्य कारण असं आहे, जे गावातली जी चिकन दुकान मटन दुकान आहेत ते सगळे इथं बुडाणपुराच्या पुलावरती आणून सगळे वळ्यात येऊन ते सगळे घाण कचरा सगळं आणून कोंबड्यांचं टाकत असतात. त्यामुळे सगळ्या गावातल्या कुत्र्यांचा वावर इथं जास्त होत असतो. वारंवार तक्रार दिली तर त्यांना कळत नाही, ते लोकांना काही त्यांच्या सांगितलं लक्षात येत नाही. आरोग्य अधिकारी सरळ सरळ झोपा काढत आहेत. महापालिकेत तक्रार दिली की मार्च एंडिंग आहे, पैसे गोळा करायच्या नादात आहेत, घरपट्टी जमा करायच्या नादात आहेत, अधिकारी अवेलेबल नाही, सगळे असं बोलण्यात येते. ऐक मॅडम कुठे म्हटलं, मुंबईला गेलेत म्हणतात. हे कुठे म्हटलं की त्यांनी बाहेर गेले म्हणतात. आरोग्य अधिकारी कधी जागेवर कधी नसतात. काय चाललंय हे काही कारभार यांचं कळायला तयार नाही. फक्त त्रास, नुसता त्रास, नुसता त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा, नाहीतर आम्हाला तीव्र भूमिका घ्यावी लागत. गेल्या 15 दिवसापासून आम्ही चांद कॉलनीमधले नागरिक वारंवार महापालिका आणि डॉग व्हॅन यांना वारंवार कळवत आहे की कुत्र्याचा भयंकर प्रमाणात इथं वावर होत आहे. कुत्री एवढ्या भयंकर प्रमाणात वावरत आहे की कमीत कमी एका चांद कॉलनीमध्ये 6 कॉलनी आहेत, प्रत्येक कॉलनीमध्ये कमीत कमी 60-70 असे कुत्र्यांचा वावर होता. आणि ती कुत्री अशी भयानक म्हणजे त्यांचं रूप असतंय की पोरं बघितलं त्यांच्या अंगावर धावून जातात, म्हातारे बघितलं त्यांच्या अंगावर धावून जातात. गेल्या 15 दिवसापासून 15-20 मुलांना चावा घेतलेला कुत्र्यांनी आणि कुत्र्यांचा कळ करून हल्ला करतात मुलांवर. ते दिवसा असो रात्री असो किंवा त्यांची वेळ काही नाही केव्हाही त्यांनी येऊन कुत्रे हल्ले करतात. तर यावर वेगवेगळे डॉग व्हॅन यांना कळवलं होतं, परंतु त्यांनी त्यांच्या निष्काळजीपणानं एकदा त्यांनी आले आणि कुत्रा धरून नेले. नेल्यानंतर 10-15 मिनिटात शास्त्रीय चौकात जाऊन डॉग कुत्रा धरला तर म्हणतात त्याची प्रोसेस आहे. ठीक आहे, प्रोसेस तुमची असून दे, म्हणजे आमचा माणसाचा जीव गेल्यावर त्याचा पाय मोडल्यावर त्याची त्याचा नरडा दाबल्यावर त्याची प्रोसेस नंतर करणार काय? म्हणजे माणसं कुत्रा महत्वाचा, माणसं महत्वाची नाही. ते अत्यंत दुर्दैवी म्हणजे त्यांचे शब्द आहेत. यावर यावर त्यांनी गांभीर्यपूर्वक कारवाई करून योग्य ते आम्हाला निर्णय व न्याय द्यावा. आणि आज सकाळपासून वारंवार मी फोन करत आहे, येथील नागरिक पण फोन करत आहेत. सुधार समितीच्या वतीनं इथं इम्तियाजभाई आहेत, मोहसिन मुल्ला आहेत, आमचे सामाजिक कार्यकर्ते चांदकलीमधले, तरी वारंवार त्यांना फोन करत आहेत, परंतु त्यांनी जरा पण आमची गांभीर्य घेतलेलं नाही. आतापर्यंत गाडी आलेली नाही आणि मार्च वेंडिंगची वसुली असल्यामुळे कर्मचारी आमचे म्हणजे दाद देत नाही आणि वेळेवर त्यांनी येत नाही. या अशी सर्व एक घटना आहे महापालिकेची, तर त्यावर त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून आम्हाला न्याय आणि कुत्र्यांची काय ती व्यवस्था करावी, नाहीतर पुढील काळात ही सर्व कुत्री आम्ही गोळा करून महापालिकेच्या आवारात आणून टाकणार. आणि आता आपण बघितले हे आहे तर पोरं उभारलेली आहेत, त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकू शकता की कसला हल्ला करतात. एवढंच आम्ही सांगतो आणि यावर लवकरात लवकर विचार होऊन या कारवाई व्हावी कुत्र्यावर.